झारखंड मुक्ती मोर्चा पक्षाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. माजी मुख्यमंत्री चंपाई सोरेन आणि माजी आमदार लोबिन हेम्ब्रम यांच्यासह अनेक आमदार मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची साथ सोडून भाजपमध्ये प्रवेश करू शकतात. येत्या 1 ते 2 दिवसात भाजपच्या काही बड्या नेत्यांची भेट घेऊन चंपाई सोरेन दिल्लीतच भाजपमध्ये दाखल होऊ शकतात. हेमंत सोरेन यांना जमीन घोटाळ्याप्रकरणी तुरुंगात जावं लागलं होतं. त्यावेळी चंपाई सोरेन यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाची सूत्र देण्यात आली. मात्र हेमंत सोरेन जेल बाहेर आल्यानंतर त्यांनी पुन्हा मुख्यमंत्रीपदाची सूत्र आपल्या हाती घेतली आणि त्यामुळेच चंपाई सोरेन नाराज असल्याची चर्चा सुरू होती. त्याच पाठीमागे आता झारखंडच्या राजकारणात उलथापालथ पाहायला मिळेल अशी शक्यता आहे.